भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीची हालीच वेचणूक झाली. वेचून आयिल्ले समितीचे वांगडी वेचणूक समितीन जाहीर केले. मात आजून आदलो अध्यक्ष ताबो दिना म्हूण बातम्यो येतात. ताचेर मत मांडपा खातीर अनिल होबळेन पत्रकार परिशद घेतली. वेचणूक जाल्या, मात वेचणुकेन जाल्ल्या मतदानाची बेरीज सारखी जायना. त्या खातीर वेचणूक समिती कडेन परत मतां मेजची म्हूण अर्ज केल्लो. मात ताचे अजून समितीन उत्तर दिवंक ना अशे होबळे म्हणटा. 25 तारखेर आमच्या भंडारी समाजाची इलेक्शन झाले आणि तेच राती कडे काउंटिंग सुरू झाले. आणि काउंटिंग सुरू जाऊन 3 दिस 25, 26 आणि 27 तारखेर रिझल्ट जावपाचो असलेलो म्हणटा तो टेंटेटिव्हली डिक्लेअर केला. म्हणजे आमकां प्रत्येकाक ज्यो तूं इलेक्ट जालो अशे पद्दतीच्यो सर्टिफिकेटी दिवच्यो पडटा आनी हेज्या पयलीं दिल्ल्यो तश्यो सर्टिफिकेटी कोणाकूच त्या दिसा दिल्यो ना. आनी हांव ताका लागून इलेक्शन कमिटीचोय बी कांयच गुन्यांव करिना. इलेक्शन कमिटी दिवपाक सगळो प्रोसेस सुरू केल्लो. इतक्यान हे जे कोण जिकलेले म्हणून लोक आसा, म्हणजे सो कॉल्ड म्हाजे ओपोजीट कोण जिकलेले म्हणून आसा, त्यांच्यानी हायजॅक केले, तेजे व्यासपीठूच हायजॅक केले. आणि त्यांना म्हणटा पळय तो रिझल्ट खऱ्या पद्धतीन दिवपाचो आसलेलो तो त्यांना दिवपाक जालो ना. आणि जो चेअरमॅन आसलेलो इलेक्शन कमिटीचो बाब प्रेमानंद चावडेकर, वो झक मारले तुमचे हे काउंटिंग आणि इलेक्शन आणि हे म्हणून रजन चाळी उडयलो आणि परस्पर तेच रातचो गेलो. म्हाजे जे टॉप 3 जण असलेले, एक अश्विन कुमार म्हणून त्या मेंबरचा असलेलो, एक संदीप तर्लेकर म्हणून असलेलो, शत्रुदेव म्हणून एक असलेलो आणि एक शिवन माडकर म्हणणारी हे 24 जण थंयसर असलेले. त्यांना धुडधुडूच घातलो त्यांच्यानी आणि चेअरपर्सन केल्ल्या कारणान त्यांना ज्यो सर्टिफिकेटी दिवंक जाय कोण येयल्या, कोण पराजय झाला, कोण कितके मतांनी पडला, कोण कितके बॅलेट पेपर पिड्ड्यार झाल्या हे टेली जावपाक जाय. आयच्या दिसा हरलेल्याचे आणि जिकलेल्याचे आणि जे वेस्ट बॅलेट पेपर झाले म्हणजे मतां बाद झाल्या हे टेली जायना. जवळ जवळ 250-300 सुमार मतां माहीत जाता. ही मतां झाली खंयच्यान हे आयज तुम्ही पयलं आसतले वॉट्सॲपाचेर ह्यो बातमी घुंवत आसा. म्हणटकूच आम्ही तेच राती कडेन संदीप तर्णेकर म्हणटा पळय तेजे कडेन आम्ही रिकाउंटिंगाचे ऍप्लिकेशनां करून दिली. आम्ही 4-5 जणांनी 5-6 जणांनी आम्ही ऍप्लिकेशनां दिली. आज पर्यंत आमकां त्या रिकाउंटिंगाचो आमकां हे येवंक ना, उत्तर येवंक ना. बाबा रिकाउंटिंग करतले काय करचे ना दिवचे ना. आणि अजूनही इलेक्शन रिपोर्ट म्हणटा पळय तो कोणाकूच दिलो गेलो ना. आता त्यांना हांकां दिला काय कितें, पण जिकल्या पळय त्यांना सो कॉल जिकला म्हणटा पळय ते हांव काय अजूनही म्हणिना. सो कॉल जिकला म्हणटा जाल्यार त्यांचे कडेन तो रिपोर्ट पावला काय तो म्हाका खबर ना. बेश्टोच आमचेर कितें आरोप करचे न्ही, ताबो हो दिवपाकच जाय आणि तो दितले. ताचे खातीर वेळ जाय. नवे समिती कडेन ताबो दिताना सगळो हिशोब करूनच दितलो. तालुका समिती वेचणूक समितीन अजून हिशोब दिवचो आसा. ताची वाट पळयता अशें होबळेन सांगले. आयज आमी हिशोब सगळं घेतले. इलेक्शन कमिटी कडेन जवळ जवळ 2.5-3 लाख रुपया सुमार पावल्या. त्यांच्यानी कित्याक कित्याक खर्च केला, बाबा ह्या पेटीएम लागून कितको खर्च केलो, भितर व्हॉलंटियर्स आसलो त्यांना कितको खर्च झाला, त्यांना येवपाचो वचपाचो जेवपाचो खावपाचो हो सगळो हिशोब त्यांच्यानी आमकां दिवपाक जाय. जेणे करून आम्ही पैसे त्यांना दिल्या ते त्यांना पावल्या का त्यांनी अजूनही चढ पैसे खर्च केल्या ते आयज पासून आमकां म्हणजे म्हाका अध्यक्षाक आणि ट्रेजरराक ह्या मनशांनी चड करून सगळ्या कमिटीची मान्यता घेऊन हो हिशोब पळय तो ताबो म्हणटा पळय तो नवे कमिटी कडेन दिवचो आसता. जो पर्यंत हो ताबो आमचो हिशोब जायना जाल्यार मागीर आरोप प्रत्यारोप जाता. आणि तो तेली जायनासतना आणि तो दिलो तर जाय जाल्यार तेजेर मागीर कसलेय कमेंट्स येवंक शकता, कसलेय तेजेर रिमार्क येवंक शकता. हेका लागून थोडोसो आमी डिले केला. डिले केला म्हणजे कित्याक लागून केला, कारण म्हणटा तो हिशोब आमचो अजूनही जावंक ना. आणि बाकीचे 12 जे तालुके आसा
त्या बाराय तालुक्या कडेन बी आमचे बुक्स जे आसतात आमी सर्टिफिकेटी दितात बाबा हो फलाना फलाना मनीस हो आमच्या समाजाचो ताका हरकत ना आमच्या तलाटीक आनी डिप्युटी कलेक्टराक तो भंडारी समाजाचो घटक म्हणून हे बूक सगळे कडेन आसा त्यांचोय मी बाराय तालुका म्हणजे एस एम एसूय तुमकां जाय जाल्यार हांव मागीर दाखयता सगळ्यांक एस एम एस धाडल्या प्लस सगळ्यांक हे धाडला लॅटरांय धाडल्या की तुमी ताबडतोब आमकां हिशोब तो दिवचो जेणे करून आमकां नी कम्युनिटी कोण निवडून येयल्या म्हणटा जाल्यार तेजे कडेन आमकां हो हिशोबाचो संपूर्त करपाक जाय म्हणून पूण बेश्टेच नव्या अध्यक्षान आनी बाकीच्या मेंबरांनी हांव दिवपाक तयार ना वसुंधरा राजे आपजी हरली तिणें हरली म्हणून आपूण कबूल केले म्हज्याच पार्टीची ती आमचो एम पीचो आमचो चव्हाण मुख्यमंत्री तेणें हार पत्करली असो म्हणून आमचो आतां निवडणुकाची सो कॉल्ड अध्यक्ष आसा पळय ते पेपराचेर दिता हितून कांयच तथ्य ना हांवें कोणाकूच आजून पासून सांगूंक ना हांव आसा तो चार्ज ताका दिवचो ना म्हाजें एकूच ब्राह्मण मत की हांव आसा पळय ते सगळो हिशोब घेवन सगळो टेली करून सगळे पासबूक जवळ जवळ 60 लाखांच्या वयर आमचे कडेन पयशे आहात ते सगळे रेसिडीच्यो हे बी दिवन सगळे म्हाका तेंचे कडेन दिवपाक जाय आनी ते सगळे सगळे टेली करून इच आनी एवरी हे आनी सगळे अध्यक्ष सेक्रेटरी आनी ट्रेजरर आनी बाकीचे सगळे मेंबर हेची मान्यताय घेवन हांव तेंकां ते दिवंक सोदता ह्या गोश्टीक लागून एक 7-8 दीस तेंकां आमकां दिवंक जाय कित्याक बाराय तालुक्याचे अध्यक्ष आहा आनी सगळ्यांत व्हडल्यान व्हडलो हे आमचो हिशोब आसा म्हणटा तो बार्देस तालुक्याचो ते आमी 2.5-3 कोटीचे सुमार हॉल बांदला